हेलो गाइस, वेलकम टू माय व्लॉग। सो टुडे इज 18 डिसेंबर, तर ठीक एक वर्षापूर्वी 18 डिसेंबर 2020 आम्ही इगतपुरीला होतो। आम्ही म्हणजे मी आणि माझे कझन्स आणि माझी बहीण। तर माझ्या कझन्स आणि बहिणींनी स्पेन्सर अरेंज केलेली आणि मला हे माहिती होतं की तिकडे जाऊन आम्ही एक गेट टुगेदर प्लॅन केलेलं, आम्ही तिकडे गेट टुगेदर करणार आहोत किंवा मस्ती फन होणार आहे। तर आम्ही फक्त कझिन्स होतो आणि आउटिंग होती आमच्यासाठी एक ती माझ्या लग्नाच्या आधीची, तर त्यामुळे हे माहिती होतं की आम्ही फन करणार आहोत। पण माझे स्पिन्स्टर आणि ते पण खूप असे सरप्राईज अरेंज केलेले माझ्या कझिन्सनी आणि बहिणींनी, त्यामुळे हे माझ्यासाठी खूप मोठा सरप्राईज होता जे मी तुम्हाला फोटोज आणि व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे। आम्ही इगतपुरीला गेलेलो जिथे आम्ही एक रिसॉर्ट बुक केलेला आणि त्या रिसॉर्टमध्ये असं बघायला तर खूप कमी लोक होती, फक्त 2 ते 3 फॅमिलीज आमच्याबरोबर बुकिंग केलेलं। त्याच्यानंतर मग आम्ही तिथे पोचलो आणि तिथे बऱ्याच काही आमचे बुकिंग्स वगैरे झाले, आम्हाला रूम्स अलॉट झाल्या आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की तो पूल पूर्णपणे खाली असणार आहे, कारण तिकडे ज्या फॅमिलीज आलेल्या त्या पूर्ण त्यांच्याबरोबर म्हणजे असे आजी आजोबा वगैरे होते, तर त्यामुळे ते लोक पूल वगैरे यूज करणार नव्हते, तर कम्प्लिटली पूल तो आम्ही यूज करणार होतो। हे एक खूप मोठं सरप्राईज गेल्या गेल्या आम्हाला समजलेलं। त्याच्यानंतर येतो प्लॅन स्पिन्स्टरचा। स्पिन्स्टर माझ्या कझन्सने आणि बहिणीने अशा प्रकारे अरेंज केलेला ज्याच्यातलं मला एक 0% पण नॉलेज नव्हते की हां हे स्पिन्स्टर असं असं अरेंज होणार आहे किंवा तिथे असं डेकोरेट होणार आहे, काही एक आयडिया नव्हती मला। आणि त्या लोकांनी अशा प्रकारे अरेंज केलेलं, तर माझ्यासाठी खूप छान दिवस होता हा 18 डिसेंबर 2020। खूप मेमरीज मी जमा केलेली आहेत आणि माझ्या बहिणीने वगैरे स्पिन्स्टर थ्रो केलेली आणि इट वॉज अ ह्यूज सरप्राईज फॉर मी। खूप मोठं सरप्राईज होतं कारण मला त्यातलं हिंट पण नव्हतं की हे इतकं छान स्पिन्स्टर होणार आहे। बॅचलर पार्टी वगैरे असं आपण व्हिडिओज वगैरे बघतो किंवा फोटोज बघतो, त्या माध्यमातून आपल्याला माहिती असतं, पण ते प्रत्यक्षात माझ्याबरोबर घडणारे हे मला अजिबात त्याची कल्पना नव्हती। तर आज मी व्हिडिओ काही शूट करत नाही आहे, ह्या क्लिपमध्ये मी माझे हाय क्लिप ॲड करणार आहे आणि माझे फोटोज आणि व्हिडिओज जे आम्ही तिथे काढलेले आहेत, कारण तेव्हा मी व्हिडिओ एवढे बनवत नव्हती, तर जेवढे मला भेटले आहेत आम्ही जे मस्ती वगैरे करत होतो फन करत होतो ते व्हिडिओज मी ह्याच्यात ॲड करेन। कदाचित हा व्लॉग थोडा लेट येईल कारण मी फोटोज आणि व्हिडिओज अजून बघते, जमा करते, जर मला सगळे भेटले तर मी ते क्लब करेन, त्याचा व्हिडिओ ह्या क्लिपमध्ये ॲड करेन, ते सगळं व्हिडिओ बनवेन फोटोज आणि क्लिप्स ॲड करून आणि मग ते मी शेअर करेन। आणि हो गाईज, लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा माझ्या चॅनलला, मला सपोर्ट करा। मी नवीन आहे यूट्यूबवरती, तर त्यामुळे थोडंफार असं होतं कधीकधी की मिस्टेक्स होत असतात, तर सांभाळून घ्या थोडंसं। चला तर मग एन्जॉय करा नक्कीच हा माझा व्लॉग। बाय।